कावेरी अरे आला उशीर झाला आज यायला. हा त्या हॉल वाल्याशी बोलणी करायला गेलो होतो. ते आपली ठरलेली तारीख आहे ना त्याच्या आधीची तारीख मिळते का पाहायला गेलो होतो. कशाला दगदग करता एवढी? अहो लग्न झालंच तर ठरलेल्या तारखेलाच होईल. लग्न झालंच तर म्हणजे आता हे आणखीन नवीन काय कारस्थ? अभी आणि रेणूचं लग्न तू होऊ देणार आहेस का नाही? डॉक्टर महाजनी माहिती आहेत तुम्हाला? हा हा ते हार्ट सर्जन. त्यांचं काय? त्यांना घेऊन गेले होते मी आज रेणूच्या घरी. काय? त्यांना हार्ट ट्रबल आहे, ऑपरेशन करायचंय. काळजी वाटली त्यांची म्हणून डॉक्टरना घेऊन गेले. बरोबर बरोबर. विशेष काही झालेलं नाहीये. याचा अर्थ काय होतो? काय अर्थ? गडकरींना काही झालेलं नाहीये. कावेरी ती मुलगी खोटं बोलतीये लग्न प्रिपोन करण्यासाठी. अरे मला कळत नाही तू खात्रीपूर्वक कसं सांगू शकतेस? हे बघा आता जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा रेणूला कळेलच कि तिच्या वडिलांना हार्ट प्रॉब्लेम नाही येते. मग लवकरात लवकर लग्न होण्यासाठी ती आणखी काय करते हे आपल्यालाही कळेल ना. पण तुमच्या दोघींच्या लढाईत एक लक्षात ठेवा, माझा एकुलता एक मुलगा त्याचा जीव जाऊ शकतो हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. हो त्याचं नव्हतं होणार आहे. तो नागिनीमध्ये टक्कर होणार आहे. एक दिवस लेली आणि एक दुःख धरून बसलेली. देवा देवा पुढं काय होणार आहे? देवा देवा मला सांग ना खंडेराया पुढं काय होणार आहे? ह्या दोन नागिनीच्या चक्रीमध्ये कुणाकुणाचा बळी जाणार आहे? देवा देवा मला काहीतरी दाखव, कुठं आहेत या बाया? सांगा की मला विचार करून करून डोस का फुटायची येळ आली. देवा खंडेराया काय होणार आहे? देवा मला सांगा की बोला की खंडेराया माझ्या माझ्या जीवाची लई घालमेल होती. या माझ्या समोर पसरलेल्या ह्या अंधारात मला मला रस्ता दाखव खंडेराया. या नागिनीच्या ओठातलं ईस आता त्यांच्या कानापर्यंत पोचायची वेळ आली. देवा 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 मला रस्ता दाखव. देवा अभिच रेणूवर आधीपासून प्रेम होत म्हणून मला प्राजक्ताच नाव पुढे करता आलं नाही. यावर मी काय बोलले? पण आई रेणू बद्दल तुझं काय मत आहे? माझं मत विचारात घ्यायची. तुझ्या बायकोनं तुला परवानगी दिली? आई प्लीज खरं सांगू, मला ती मुलगी नाही आवडली. तिचे ते कपडे, तिचा तो नट्टापट्टा, या घराला लायक मुलगी नाही येते. ती माणसं नाही जोडू शकत तिच्याकडे पाहून मला असं वाटलं. पण अभिचा हट्ट आहे ना लग्न करीन तर रेणूशीच. हे लग्न मोडायचा कुणीतरी प्रयत्न करते. तुला माहित आहे कोण आहे ते? जी कोणी व्यक्ती आहे ना तिच्या प्रयत्नांना यश येव अशीच प्रार्थना मी देवाकडे करीन. पण त्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी जर काही भलत असेल तर घडलं तर? घडणार आहे. या लग्नामुळे काहीतरी विपरीत घडणार आहे.
स्त्रीच्या प्रेमापेक्षा तिच्या स्पर्शाची ओढ काही पुरुषांना अधिकच असते. अभिला हे स्पर्श सुख देऊनच मी त्याला माझ्या ताब्यात ठेवू शकते. येस, ये ना अभी, आत ये ना. रेणू अगं काय करतेस, कोण तरी बघेल ना? कोण पाहणार आहे? आणि बाबा सुद्धा घरात नाही. आणि आता तर आपलं ऑफिशियली लग्न झालंय, त्यामुळं कोणी पाहिलं तरी काही बिघडणार नाही. घ्या ना गडकरी सर. कशाला त्रास घेतला? अहो त्रास कसला, हार्ट पेशंटला चहा बिस्किट चालतात ना. गडकरी साहेब, त्याचं दुखणं अंगावर काढणं बरं नाही. रेणू किती काळजी करते तुमची. तब्येत बरी नाही म्हणून लग्न प्रिपोन करण्यापेक्षा तुमच्या तब्येतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. काय ते काय नाही, तुम्ही चहा घ्या, मी आत्ताच्या आत्ता डॉक्टर महाजनींना फोन करते आणि अपॉइंटमेंट घेते. अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही का? मला काहीही झालेलं नाही. इतका खोटारडे पण कशासाठी गडकरी साहेब? तुमची रेणू इतकी का उतावळी झाली लग्नाला? तिने तुमच्या आजारपणाचं खोटं कारण सांगा आणि तुम्ही त्याला साथ द्यावी. आश्चर्य. गडकरी साहेब, इतकं खोटं बोलणारी मुलगी आम्हाला आमच्या मुलाच्या गळ्यात बांधायची नाहीये. तेव्हा हे लग्न नाही हो, लग्न मोडलं असं म्हणू नका. दया करा माझ्या मुलीवर. अख्ख्या कॉलनीला कळलं की तुमचा आमचा घरोबा होतोय म्हणून. दया करा या असं या बापावर. माफ करा माझ्या मुलीला आणि ठरल्या वेळी लग्न होऊ द्या. मग तुम्ही सांगा ना आम्ही काय करायचं. आमच्या मुलाला अंधारात ठेवून ठरलेल्या तारखेच्या आधी आम्ही लग्न करून द्यायचं रेणूशी. लग्नानंतर त्याला हा रेणूचा खोटेपणा कळणारच आहे, कारण तुमचं ऑपरेशन होणारच नाहीये. काय रेणूने जे काय केलं ते चुकीचं आहे हे आताही मी मानतो ना. अभिसाठी तिचं खोटं बोलणं हे चीड आणणार नाहीये. आपलं अभिवर किती प्रेम आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तर कबीर, मला असं वाटतं की आता खरं खोटं करत गोंधळ नको वाढवूया. गडकरी साहेब, तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा आणि लग्न ठरलेल्या दिवशीच होईल. प्राजक्ता, तुला कल्पनाही नाहीये मी अभिजितचं काय करणार आहे. तू माझ्या वाटेला अडसर बनूच शकणार नाहीयेस, कधीच. एक्सक्यूज, आता कोणाचा फोन आहे? एक मिनिट बघू तो ते कोण आहे. हॅलो, हा मीच बोलतोय. हा
ओके 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 नहीं 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 एक काम करा त्यांना इनहेलर द्या तोपर्यंत मी येतो हाँ हाँ ओके ओके बाय काय झालं आता रेणू आय एम सॉरी अगं माझ्या पेशंटला इमर्जन्सी आली आहे त्यांना अस्थमाचा अटॅक आला आहे आत्ताच यायचा होता का अटॅक काय रे मला एक सांग तू निदान हनीमूनच्या दिवशी तरी स्वतःचा सेल स्विच ऑफ ठेवणार आहेस ना नाहीतर इमर्जन्सी आली म्हणून पळून जाशील तिथून आता मलाही हा विरह नाही सहन होत आहे काय करायचं लग्न कर ते तर करतोच आहोत ना आपण नाही रे आणखी धीर नाही धरू शकत आणि बाबांची तब्येत सुद्धा पण मला नाही वाटत तुझी आई आता तारीख बदलायला तयार होईल म्हणून मी बोललोय तिच्याशी आज पुन्हा बोलेन आणि तरीही ती नाही म्हणाली ना रेणू तर आपण पळून जाऊन लग्न करूया तुझ्यासाठी मी माझं घर सुद्धा सोडायला तयार आहे रेणू प्राजक्ता ऐक ना मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे ग अभी तुला अजूनही माझ्या मदतीची गरज आहे हो प्राजक्ता माझ्या आईला समजाव ना प्लीज तुला असं वाटत नाही का की माझं आणि रेणूचं लग्न लवकरात लवकर व्हावं मी आईला काय समजावू आणि माझा काय अधिकार आहे त्यांना सांगायचा की तुझं आणि रेणूचं लग्न लवकर लावून द्या म्हणून मला मान्य आहे तुला वाईटपणा येईल पण प्राजक्ता तुझं समजावणं मुद्देसूद असत ग प्राजक्ता प्लीज मी आता रेणू शिवाय नाही राहू शकत ग प्राजक्ता ठीक आहे मी सांगेन थँक्यू प्राजक्ता थँक्यू व्हेरी मच देवा खंडे राया देव अगड बंब धुंद नगारा सोनियाची जेजुरी देव लेन जेजुरी निळा घोडा पाय तोळा खोबऱ्याचा भंडारा कब्बरी तोडा बोंबी हिरा मस्तकी तुरा अंगावरती शाल सदाही लाल आरती करी म्हासा सुंदरी आरती करी म्हासा सुंदरी देव ओवाळे नाना परी खोबऱ्याचा पुटका भंडाऱ्याचा वाडका बोल अहंकारा श्री सदानंदाचा ये कोट श्री सदानंदाचा ये कोट नाना काका प्राजक्ता ये तुम्ही कामात असाल तर काम बाजूला ठेवा आणि अगदी माझं ऐका अभिजितला ठरलेल्या तारखेच्या आधी लग्न करायचंय तर तुम्ही का त्याला लग्न करू देत नाहीये प्राजक्ता
तुला काय अधिकार आहे अभिच्या लग्नाविषयी बोलायचा? काकू इतकी शेफारलीस तू? कावेरी हे बघा, तुमच्या मित्राची मुलगी आहे ना, म्हणून आपण हिचं सगळं करतोय. अभिच्या लग्नाविषयी सल्ला नाही विचारला आपण हिला. काकू ते काय नाही काय, रेणू क्लिनिक मध्ये आली होती. बर मग अगं बोल ना, रेणूनी तुला सांगितलं का की त्यांच्या दोघांच्या लग्नाविषयी तू पुढाकार घेऊन बोल म्हणून? मी सांगितलं. अभि हो, प्राजक्ता खूप मुद्देसूद बोलते, टू द पॉइंट बोलते, म्हणून मी तिला सांगितलं की तिने तुमच्याशी बोलावं. एवढा उतावळ झालायस तू? एक महिना सुद्धा धीर धरवत नाहीये तुला? आई जे काय चाललंय ना त्यावरून त्यावरून मला असं वाटतंय की माझं आणि रेणूचं आता लग्नच होऊ शकणार नाहीये. तुझं लग्न रेणूशीच होणार. मग जे होणार आहे ते लवकर झालं तर कुठे बिघडलं? अरे पण लग्नाची तयारी नको का करायला? अगं आई आपण अख्ख्या शहराला बोलावणार आहोत का? माझ्या लग्नात तुला तुझी हौस भागवायला मिळणार आहे ना? होणार आहे ना तुझ्या मनासारखं? म्हणजे तुला असं म्हणायचंय का की तू माझी हौस भागवण्यासाठी लग्नाला उभा राहणार आहेस? नाही ना, पण माझ्या मनासारखं तरी होऊ दे. जे लग्न ठरलंय ते लवकर झालं तर कुठे बिघडलं? काय प्रॉब्लेम आहे तुला? पळून जाऊन रेणूशी लग्न करू का मी? सांग मला. बस एक शब्दही बोलू नकोस. तुला लवकर लग्न करायचंय ना? दोन दिवसात लग्न होईल तुझं. दोन दिवस. प्राजक्ता काय करते, कुठे चाललीस, निघालीस कुठे, बॅग भरतेस ती? हा आजी मी घर सोडून चालली. तुला कोणी काय बोललं असेल ना तर मी माफी मागते. नाही आजी, तुम्ही माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. मनाच या सगळ्या गोष्टी सहन होत नाहीयेत म्हणून मी चालले घर सोडून. मला तुझ्या वेदना कळतात ग, पण मी एक सांगते, नशिबात आहे ना ते घडल्याशिवाय नाही राहत. पुरे झाल्या नशिबाच्या गोष्टी आजी. आता मला माझ्या मनाचीच भीती वाटू लागली. रेणू आणि अभिचं लग्न होत आहे, अशा वेळी माझं मन माझ्या ताब्यात नाही राहिलं म्हणजे जे मी पण माणूसच आहे ना. आजी तुम्ही मला माझ्या मनात अभिविषयी प्रेम भरून दिलं. खरं तर मला याची जाणीवही नव्हती. त्या दृष्टीने अभिकडे मी कधीच पाहिलं सुद्धा नव्हतं. कधी न पूर्ण होणारं स्वप्न तुम्ही मला दाखवलं. मला माफ कर, मी चुकले. तुझ्या दुःखाला मी कारणीभूत झाले, मी मान्य करते. मला असं वाटतं की मी तुझं प्रेम सांगितलं नसतं ना तरी ते जन्माला आलं असतं. लग्नाच्या मंडपात अभिच्या शेजारी तू आहेस, रेणू नाही. पुरे आजी, स्वप्न पाहून पाहून मी डोळे थकून गेलेत. आणखीन स्वप्न पाहण्याची ताकद नाहीये डोळ्यात. आश्रित म्हणून मी या घरात आले. तुम्ही मला माया दाखवली, हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. नर्स म्हणून मला कुठे नोकरी मिळू शकते म्हटल्यावर या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाही. अभिच्या लग्नाच्या आधी मी घर सोडून गेले तर रेणूच्या मनातल्या शंकाही दूर होतील, दोघं सुखाने संसार करतील. या घरात आलीस ना ते या घराचं भाग्य समजते मी. ही म्हातारी अजून किती वर्ष जगणार आहे? अच्छा, तू या घरातून जाण्याच्या उद्देशाने पाऊल बाहेर टाकलंस ना
तुझी म्हातारी प्राण सोडेल? आजी नाही, आजी मी घर सोडून नाही जाणार।